आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अधिवेशन कायम ठेवायचं की अधिवेशनाचा कालावधी कमी करायचा यावर निर्णय होईल. राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अधिवेशनामुळे अनेक अधिकारी मुंबईमध्ये आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. म्हणून लवकर अधिवेशन संपवावं असा सूर एक येतोय आणि आज दुपारी 3 वाजता या संदर्भातली बैठक होईल. मात्र अधिवेशन मुदती अगोदरच गुंडाळायला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तीव्र विरोध दर्शवलाय. महाराष्ट्रामध्ये सरकारला माहिती नसेल म्हणून या पद्धतीची सरकार गोष्ट करत असेल. महाराष्ट्रातल्या अर्ध्या भागात अजूनही पाऊस नाही, अर्ध्या भागात अतिवृष्टी आहे आणि पण विधानसभेतून पळ काढायचा मानसिकता सरकारची आपल्याला दिसते आणि म्हणून अशा पद्धतीची चर्चा सरकारच्या वतीने येते. पूर्ण काळ अधिवेशन चालावं, अनेक जनतेचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सरकारने द्यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे. तर पावसामुळे अधिवेशन संस्थगित करण्याची काही जणांची मागणी आहे. मात्र हे अधिवेशनाच्या संदर्भात काय निर्णय घ्यावा या संदर्भात संसदीय समितीची एक बैठक होईल. या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. विरोधकांचं म्हणणं आहे की अधिवेशन गुंडाळलं जाऊ नये. मात्र सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की अधिवेशनामुळं यंत्रणा सगळ्या मुंबईमध्ये अडकून पडलेल्या आहेत आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जात नाहीयेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.